कोल्हापूर शहरासाठी बांधकाम परवाना देणाऱ्या आणि महापालिकेला मोठं उत्पन्न मिळवून देणाऱ्या नगर रचना विभागाच्या कार्यालयाची दुरावस्था झाली आहे या कार्यालयातील बहुतांश फरशा उखडल्या असून काही फरशा फुटल्या आहेत त्यामुळं कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना फुटलेल्या फरशांवरून धड चालताही येत नाही अनेक जण फरशी लागून जखमी झाले आहेत शहरातील बांधकामांना परवानगी देताना अनेक अधिकाऱ्यांनी बक्कळ कमाई केली आहे महापालिका प्रशासन किंवा इथल्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयातील फरशा बदलाव्यात अशी साधी इच्छाही होत नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातून बांधकाम परवाने भोगवटा प्रमाणपत्र लेआउट मंजुरीची कामं केली जातात त्यामुळे या कार्यालयात नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र राजारामपुरी जनता बाजार चौकात असलेल्या महापालिकेच्या कार्यालयातील फरशा उखडल्या आहेत तर काही फरशा फुटल्यानं ना येणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय या फुटलेल्या फरशांमुळे अनेकांना इजा झाली आहे पण तरीही नगररचना विभागाच्या कार्यालयाचं नूतनीकरण किंवा दुरुस्ती होत नाही संपूर्ण शहराला नव्या इमारती बांधण्यासाठी इथून परवाने दिले जातात पण स्वतःची इमारत सुस्थितीत ठेवण्याची अधिकाऱ्यांना इच्छा नसावी काही नागरिकांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन उखडलेल्या फरशा काढून नवीन फरशा बसवण्याची मागणी केली आहे पण त्यासाठी निधीची तरतूद करून कामाची निविदा काढावी लागते त्यामध्ये वेळ जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे